काई महिन्याचाच अवधी शिल्लक असल्याने उमेदवारासाठी आतापासूनच फील्डिंग लावली जात आहे यासाठी सर्वच पक्ष संघटना आणि अपक्षांनी कंबर कसली आहे कोणाला तिकीट मिळावं आणि कोणाला मिळू नये याचे राजकीय पटलावरील डावपेच आखले जात आहेत तर अनेक पक्षनेते उमेदवार गळाला लागण्यासाठी गळ टाकीत आहेत ज्या आमदार खासदारांवर भ्रष्टाचारासह इतर आरोप लागून त्यांचे पद काढून घेण्याची मागणी करतात त्याच पक्षातील नेते मंडळी अशांना मागच्या दारातून उमेदवार म्हणून उभे करतात ही कीड इतर पक्षालाही लागत आहे त्यामुळे प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्यायच होत असल्याचं चित्र दिसून येत आहे पक्षाच्या अशा कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेला असंतोष बंडखोरीच्या रूपाने बाहेर पडतो तर काही वेळा मतदाना दिवशी त्याचा सूर उमटतो